नमस्कार, मी लाजत शर्मा. बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो. मे महिन्यानंतर, खूप दिवसानंतर आपण भेटतोय. मे महिन्यात आंबे खाल्लेच असतील तुम्ही. खाल्लेत की नाही? आंबे, आंब्यावरून एक शेर आठवलं मला. एक मिनिट थांबा जरा. आंबे, हा हा. बहुत प्यार से मैंने शायरी लिखी थी कागज पे कलम से. वाह वाह, क्या बात. बहुत प्यार से मैंने शायरी लिखी थी कागज पे कलम से. पुढे काय? तो कागद सापडना झालाय कधीपासून शोधते मी. हा कागद वेगळा आहे. तर इथे आरोपीला बोलवण्यापूर्वी मी इथे जजला बोलवतो. जज म्हणून आज आपल्याकडे आलेले आहेत अखिल भारतीय फारसं काही माहीत नाही संघटनेच्या अध्यक्ष रिजवाना पाटलीवाला. जोरदार ताळ्याने स्वागत करूया रिजवाना पाटलीवाला. लाजट डिकरा. काय डिकरा, के सुरू करना. अच्छा अच्छा, हा बसा बसा तुम्ही. हा पटपट. हा तर आता वेळ आलेली आहे आरोपीला बोलवण्याची. आज आपल्याकडे आरोपी म्हणून आहेत ज्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये आपला एक स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. खूप गुणी आणि खूप गोड अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना. तर तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? हा द्या आता. काय नाही म्हणाला तरी घ्यावा लागेल, कारण इथे सगळ्यांना कामं हवी. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरकारी वकील भारत गणेशपुरे यांचं. वा. इतकी मजेवर आली यार इकडे, तुला सांगतो. नाही कपडे काय, कपडे फक्त पांढरा शर्ट होता माझ्याकडे. ते वामनराजा घरी पाहून आलता की दारू पण टाईट झालता, त्याचा मग तू काळा कोट घेतला आणि मग पांढरा पॅन्ट नाही भेटला, आपली पायजमा घातला मग मी. नाही बाकी मजा. अरे त्यांनी बोलायला इकडे जात इकडे. काय चाललंय तुमचं? कोर्ट आहे. कोर्ट? अरे हेच आहे कोर्ट. हा पोचला पोचला. पोचलो पोचलो. अरे बापरे गायकवाड साहेब, मी कशासारखं दिसतो बघा बरं. काय आठवलं तर लगेच. इकडे काय होत, कसं व्यवस्थित चालू आहे? हा हा, आमचं व्यवस्थित चालू आहे. तुम्ही नीट राहा बस. हा सरकारी वकील आहात तुम्ही, हे लक्षात ठेवा फक्त. आज सरकारी वकील ना, आज पाहा तुम्ही. आज काय करायचं मग मला? काय नाही, जा तिकडे गपचूप बसा जाऊन. चला उभे राहा तिकडे जाऊन. तिकडे कोपऱ्यात उभं राहिलाय मी. काय अँकर आहे काय निले साबळे आहे का मी? हा काय साबळे तुमच्यावर टाकला एक पंच. यांच्या बाजूने बोलायचं तुम्हाला. अरे बाप रे, क्या बात है. अरे याला ओळखतो मी. अरे ह्या सुनील बर्वेच्या बहीण आहेत ना, मुक्ता बर्वे. अरे तुमचा तो लहान भाऊ पण आलता प्रसाद बर्वे. काय आवाज काढतो अलग अलग तो प्रसाद बर्वे. तुम्हाला येते काय आवाज बिवाज काढता? नाही ना. नाही पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आज तुमच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. तुम्हाला वाचवणं हे माझं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. काय हे आपल्याला इथे राहते ना, हे कचरो राहतं कचरो असं. हे काय म्हणते, ड्युटी 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 ऑन ड्युटी. नाही असू द्या. झालं पंच वरून झाला. हा झालं. शांत बसाला का? शांत शांत. तर मुक्ता बर्वे, तुमच्यावर पहिला आरोप आहे. तुमच्यावर पहिला आरोप आहे की तुम्ही ऍब्स्ट्रॅक्शन. काय ऍब्स्ट्रॅक्शन मालाड? बर का? का म्हणजे हे मी बोलणार आहे पहिल्यांदा. मला प्रश्न तर विचारू दे ना, मग ऑब्जेक्शन घ्या. हा म्हणजे नंतर असते का ते? अरे बापरे. नंतर असते का? मी प्रश्न विचारणार, कळलं?
सॉरी सॉरी माझा पहिला दिवस आहे ना, माफ करा. म्हणजे मला माहिती नाही, प्रोसिजर माहिती, पण सांगा जा माझं आलं की मला सांगा बरं. मी इथं उभा राहतो. बरोबर, बसा बसा, तुम्ही बसा बसा इथे गपचूप. हा ठीक आहे ना, मग आलं की सांगतो मी तुम्हाला. चालू करा ना. नाही काय ठीक आहे, म्हणजे तुम्ही खूप भांडखोर आहात आहात. म्हणजे तुम्हाला भांडायला खूप आवडतं, म्हणजे गाडीतून उतरून तुम्ही रस्त्यावर कुणाशीही भांडू शकता. पण रस्त्यावर कुणी नाही भेटलं तर तुम्ही स्वतःशीच भांडता, आरसा धरून असा. नाही खरं आहे ना हे? नाही, म्हणजे असं म्हणतात की भांडायला भांड लागतं, पण तुम्हाला भांडायला कुणीतरी लागतं असं इकडे आहे. असं काही नाहीये, कादंबरीने हा आरोप केलेला तुमच्यावर. खूप भांडते असं खरं आहे का? ते तुमची खूप चांगली मैत्री नाही ती, ती खोटं बोलणार नाही. खूप भांडून भांडूनच मैत्री झाली आमची. अरे मागे या, पुढे घेऊन गेला तुम्ही. काय चालू आहे तुमचं? अरे भाऊजा, मॅडम इथं माझी एक केस आहे, ती महत्वाची, ती घ्या आधी. तुझे केस घेतला टकला असेल ना तू? अरे काय प्रॉब्लेम नाही, हे केस घेत. अरे मिशी उपटली मॅडम, माझी एक अत्यंत महत्वाची केस आहे, ती आधी घ्या. या माणसानं एका बाईचे पैसे बुडवलेले आहेत. कोणाचे? कोणाचे? थांबा, त्या बाईला बोलतो. बाई भाऊजी, याराजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महाराजी. घ्या साहेब, बोचला का पान? पोचला का बाण? तू कोण आहे आणि कोर्टामध्ये डान्स बिन्स नाही करायचा? तू इकडे मागे येऊन उभी राहा बघू. माझं नाव नैना सातारकर. आणि काम काय तुझं? केस काय तुझी? माझे केस सिल्की आहेत आणि ब्राऊन बर्गंडी कलर. कोर्टाच्या केस बद्दल बोलताय, डोक्याचं नाही, कोर्टाच्या केस बद्दल सांगा. हल्ले पटकन. हा हा ना, हा मुर्ता ह्यानं मला सुपारी दिली होती कार्यक्रमाची. मग मी सुपारी दिल्याप्रमाणे तिथं गेली आणि तिथं रातभर मला रातभर नाचवलं आणि नंतर पैसेच दिले नाही. मला सांग, तू पैसे का नाही दिले इचे? एक मिनिट, तू पण पावाजी, मी पण पावाजी. हो मग मला पावभाजी सांगा. काय म्हणतो तुम्ही? पावभाजी सांगताय ना, मग मला पण सांगा ना पावभाजी. मला एक वडापाव. हॉटेलमध्ये आलाय का? हॉटेलमध्ये आलाय का? कोर्ट आहे ना? काय चाललंय पावभाजी बाबा, जरा व्यवस्थित वागा ना. मला एक मसाला डोसा सांग. पटकन तुमचा प्रॉब्लेम बोला, काय येते? अरे कवडं खोट बोलतेय बाई. अरे मग नाही, मी महिनी हिच्या बरोबर यावर केला होता. मी काय म्हणलं बाईला, बाई रातभर डॉन्स करायचाय, तुम्ही सुपारी किती घेणार? मग ही म्हणली 40. मग मग डान्स झाल्यानंतर, कार्यक्रम झाल्यानंतर मी हिला 40 सुपाऱ्या दिल्या की नाही दिल्या? अरे तू सुपाऱ्या दिल्या म्हणजे आता त्या सुपाऱ्याचं काय? मी पानाची गाठ नको का? यावर होता 40 सुपाऱ्या द्यायचा, मी 40 सुपाऱ्या दिल्या बाईला, इशाय संपला. नाही नाही नाही, ते सुपाऱ्याचा अर्थ तुम्हाला समजला नाही बाई. तुम्ही किती पुढच्या वेळेस मला घेऊन जात जा.
मी तुमचा नंबर काय पटकन सांगा घ्या ना. हा पटकन 9999999999. तर मुक्ता बर्वे यायला जायला आपल्याला बरं पडेल इकडे. थांबा ते रागवतील मारतील आता. तर मुक्ता बर्वे तुमच्यावर पुढील आरोप आहे. तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही साडी नेसत नाही. म्हणजे साडी नेसणं तर सोडा, तुम्ही साधी साडी वाळत पण घालत नाही. असं का? तुम्हाला साडी नेसण्याचा कंटाळा येतो? नाही, मी साडी नेसत नाही त्यामुळे ती खराब होत नाही. मग ती धुवायला लागत नाही, मग वाळत टाकत नाही. पण साडी साडीमध्ये एक बाई फार छान दिसते. तुम्ही तुम्ही छान दिसत. कधी बघितलं तुम्ही मला? स्वप्नामध्ये बघितलंय. तुम्ही साडी नेसून आलात, मी तुम्हाला पाहिलं. साडी एकदा ही नेसली. तुम्ही म्हटलं तुम्ही बघितलं नाही. नेसते ना, स्वप्नात नेसते. ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन. एखाद्या बाईला नसायला आवडत साडी, तिला काय एवढी जबरदस्ती करताय वकील साहेब? मला कळत नाही. तिला नसायला आवडत साडी नेसणार. आता म्हणजे मॉडर्न युग आहे, साडीमध्ये होते नाही होत आहे. पटकन लोकांना ट्रेंड पडायला लागते, काय पडायला लागते. त्या बाईकडे नसायला होत. एवढी मोठी अभिनेत्री बाई आहे, धावपळ करत इकडे तिकडे शूटिंग करते. मग ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण तुम्हाला सांगा, ती जे साड्या म्हणजे तुमच्या घरी असे आहे की नाही? आणि तुम्ही नेसत नाही, मग ते करता काय त्या साड्याचं? कपाटात आहेत. कपाटात. मी काय म्हणतो, मला जर दिलेत ना तर मी तुम्हाला काहीतरी भांडे देऊ शकतो माझ्याकडे. कुकर आहे हे बघा. म्हणजे हा माझा मेन बिझनेस आहे मॅडम. सिटी फ्री आहे, सिटी फ्री आहे. चार पाच साड्या मी माझ्याकडे आहे. म्हणजे म्हणजे चांगला बिझनेस आहे माझा. चांगला बिझनेस आहे. डिकरा एक मिनिट थांबा. हे माझ्याकडे पण ही जुनी साडी आहे, याच्या बदल्यात काय देतो तू? अरे वा, तुमच्याकडे आहे का दोन साडी? याच्या बदल्यात तुम्ही हे घ्या. काय देतो? आपल्या आहेत तवा, घ्या तवा फ्राईंग खा. हा मस्त आहे ते साडी. मला कशाला जावा? ती हिरोईन आहे म्हणून तिला कुकर आणि मला जावा? मला नको. मला पण तिच्याकडे महागाच्या साड्या असतील ना, एवढं परवडत नाही मॅडम. म्हणून सांगतो तुम्हाला मी. बरं ठीक आहे, देतो जवा. रावरती जरतारीचा मोर नाच राहवा. बाई मी विकत घेतला शाम. बाई मी विकत घेतला शाम. मेरे देश की धरती सोगले द्या. तुमच्यावर पुढील आरोप आहे. तुमच्यावर पुढील आरोप आहे की तुमचं प्राण्यांवर फार प्रेम आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा असं म्हणालात की माणसांच्या पोटी माणसांऐवजी कुत्र्या मांजऱ्यांनी जन्म घेतला असता तर फार बरं झालं असतं. हे खरं आहे का? काय वाटतं तुम्हाला प्राण्यांविषयी? खूप आवडतात प्राणी. पण माणूस जास्त आवडतो की प्राणी आवडतात? माणूस प्राणीच आहे ना. नाही, पण माणूस जास्त आवडतो की प्राणी आवडतात? माणसातले काही प्राणी आवडतात मला. मग प्राण्यांमधले कुठले प्राणी आवडतात? मांजर आवडतो. का? कुत्रा काय बोलत नाहीत ना आपल्याला, असं खूप आरोप विरोप नाही करत ना. ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन. एखाद्या बाईला आवडत असतील प्राणी, तुम्हाला खरंच प्राणी आवडतात का? खूप आवडतात. तुमची माझी इतकी जमलत मला सांगतो, म्हणजे खूपच जमलत. माझा बाप मला गाढव म्हणतो. बायको मला बैल म्हणते. माझं पोरग मला माकड म्हणते. अरे आई मला ताटाखालचं मांजर म्हणते. तुमची माझी खूप जमल. एक काम करा, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला मला ठेवून घ्या तुमच्याकडे. म्हणजे एकट्टे सगळे प्राणी एकत्र भेटतील तुम्हाला. आहे ना अख्खा राणीचा बाग आहे. तुम्हाला सांगतो मॅडम, माझ्या पक्ष्यांची पण खूप आवड आहे मला. इतके विविध पक्षी आवडतात मला, तुम्हाला सांगतो. आता मी काल यांच्या बर्थडेला पक्षी दिला मी. कसा होता तो? अरे एकदम टेस्टी. जरा मीठ कमी होतं म्हणून खाल्ला. अरे गाणारा पक्षी होता तो? गाणारा. अरे तू तर बोलला खाणारा पक्षी होता. अरे अरे खाणारा नाही, गाणारा. असं काही पक्षी खाल्लं यांनी यार. आता काय झालंय, मुक्ता बर्वे मॅडम आलेल्या आहेत. त्यांच्यावरचे सगळे आरोप सिद्ध पण झालेले आहेत आणि त्यांनी छान उत्तरं दिली आहेत. गुड गर्ल, गुड गर्ल. तरी पण काय आमच्या कोर्टाचा रूल आहे की वी हॅव टू पनिश यू, यू नो मुक्ता. सो आम्ही असं ऐकलंय की तू ते लावणीच्या अदाकार आहेत ना, त्या मस्त करते एकदम लावणीच्या. तर आमची ही डिग्री आणि तू डिग्री, दोघी डिग्री डिग्री मिळून करा बघू. चला चला, कम ऑन, स्टार्ट. झाल्या तिन्ही सांजा करुणी शिनगर सांजा.
जन माझा चोवीस तास रहा एक पाऊल पुढे।